मागच्या 1-2 वर्षात काहीशा थांबलेल्या पुण्याच्या गँगवॉरबद्दलच्या बातम्या शुक्रवार 5 जानेवारीपासून पुन्हा एकदा चर्चेत आल्या. पुण्यातल्या टोळ्या, त्यांचा इतिहास हा बातम्यांचा गप्पांचा विषय बनला आणि याला कारणीभूत ठरली गुंड शरद मोहोळ याची हत्या. कोथरूडच्या सुतारदारा भागात 1:30 वाजण्याच्या सुमारास शरद मोहोळवर गोळीबार झाला. त्याच्या घराच्या बाहेरच घडलेल्या या गोळीबारात त्याला 3 गोळ्या लागल्या असं सांगण्यात येतं. त्यानंतर मोहोळला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. शरद मोहोळच्या हत्येनंतर त्याचा इतिहास चर्चेत आला तो एका गोष्टीमुळे. मोहोळनं पुण्याच्या येरवडा जेलमध्ये इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी कतील सिद्दीकीची केलेली हत्या. याच हत्येमुळे शरद मोहोळचं नाव फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात चर्चेत आलेलं. पण कतील सिद्दीकी कोण होता, मोहोळनं त्याची हत्या का आणि कशी केली, येरवडा जेलमध्ये नेमकं काय घडलेलं पाहूयात या व्हिडिओमधून. 2011 मकोकाच्या केसमध्ये पुणे पोलिसांनी शरद मोहोळला अटक केली होती. त्याच्या नावावर खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल होते. त्यामुळे येरवडा जेलमध्ये त्याची रवानगी अंडा सेलमध्ये करण्यात आली. याच येरवडा जेलमध्ये 2012 मे महिन्यात एंट्री झाली इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी कतील सिद्दीकीची. पुढं काय घडलं, याआधी कतील सिद्दीकी कोण होता, तो येरवडा जेलमध्ये कसा आला याबद्दल सांगतो. 13 फेब्रुवारी 2010 या दिवशी सगळं पुणे हादरलं होतं जर्मन बेकरीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामुळे. परदेशी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर वावर असलेल्या कोरेगाव पार्कमध्ये झालेल्या या स्फोटामुळे पुण्यासकट सगळा देश हाय अलर्टवर होता. त्याच वर्षी दिल्लीच्या जामा मशिदीबाहेर झालेला गोळीबार, बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेला स्फोट, यामुळे दहशतवाद्यांचा माग काढण्याचं काम तपास यंत्रणांकडून सुरू होतं. डिसेंबर 2011 इंडियन मुजाहिदीनचे 6 दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात आले. यातलाच एक होता मोहम्मद कतील सिद्दीकी. जर्मन बेकरी स्फोट प्रकरणातला मुख्य आरोपी आणि इंडियन मुजाहिदीनचा लीडर यासिन भटकळनं 2008 बिहारच्या सिद्दीकीला मुजाहिदीनमध्ये भरती केलेलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा जामा मशीद आणि चिन्नास्वामी स्टेडियम प्रकरणात हात असल्याचं निष्पन्न झालं. पण त्यापेक्षा धक्कादायक गोष्ट होती त्याचा पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर बॉम्बस्फोट करण्याचा प्लॅन. 13 फेब्रुवारी 2010 सिद्दीकी यासिन भटकळला कोरेगाव पार्कमध्ये भेटला. भटकळनं त्याला बॉम्ब असलेली एक बॅग दिली आणि आपल्याकडची एक बॅग जर्मन बेकरीत ठेवली. सिद्दीकीनं ती बॅग दगडूशेठ मंदिराबाहेर बसलेल्या एका फुलवाल्याकडे दिली आणि आपण थोड्याच वेळात येतोय तोवर ही बॅग ठेवण्याची विनंती केली. पण काही दिवसांपूर्वीच मिळालेल्या अलर्टमुळे फुलवाल्यानं ती बॅग ठेवायला नकार दिला आणि आजूबाजूचा पोलीस बंदोबस्त पाहून सिद्दीकी तिथून निसटला. दिल्ली पोलिसांनी सिद्दीकीची चौकशी केल्यानंतर महाराष्ट्र ATSनं विशेष न्यायालयाकडे सिद्दीकीच्या रिमांडची मागणी केली. मे 2012 ही मागणी मान्य झाली आणि महाराष्ट्र ATSच्या ताब्यात आलेल्या सिद्दीकीची रवानगी झाली येरवडा जेलच्या अंडा सेलमध्ये. मग आला 8 जून 2012 दिवस. सकाळी साधारण 11-12 वाजण्याच्या सुमारास बातमी आली कतील सिद्दीकीचा येरवडा जेलमध्ये खून. इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी, बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी असणाऱ्याचा जेलमध्ये खून होतो ही बातमीच धक्कादायक होती. पण त्यापेक्षा धक्कादायक बातमी ही होती की हा खून केलेला शरद मोहोळ आणि त्याचा साथीदार आलोक भालेराव यांनी. मोहोळ आणि भालेराव यांनी पायजम्याच्या नाड्यांनी सिद्दीकीचा गळा आवळून खून केला होता. मुजाहिदीनचा दहशतवादी जेलमध्ये मारला गेल्याची बातमी जगभरात वाऱ्यासारखी पसरली होती. त्यानंतर मोहोळनं सिद्दीकीला का मारलं याची वेगवेगळी कारणं चर्चेत आली. यात एकमेकांकडे रागानं बघितलं म्हणून हे सगळं घडलं इथपासून. या खुनात वरिष्ठ तपास यंत्रणांपासून अंडरवर्ल्ड डॉनचाही सहभाग होता अशा थेरीज पुढे आल्या. आजही याबद्दल वेगवेगळी कारणं सांगण्यात येतात. पण पोलिसांच्या चार्जशीटमध्ये काय लिहिलं आहे आणि तेव्हा आलेल्या बातम्यांमध्ये काय सांगण्यात आलेलं ते पाहूयात. सप्टेंबर महिन्यात पोलिसांनी या प्रकरणाबद्दल 81 पानी चार्जशीट न्यायालयात दाखल केलं. त्या चार्जशीटमध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की अंडा सेल समोरच्या मोकळ्या जागेत फिरत असताना सिद्दीकी आलोक भालेराव समोर सारखं म्हणत असायचा की जेलमधून बाहेर आल्यावर दगडूशेठ मंदिराजवळ स्फोट करायला मी मागं पुढं पाहणार नाही. याच गोष्टीमुळं भालेराव, मोहोळ आणि सिद्दीकी यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यातूनच या दोघांनी सिद्दीकीचा खून केला. चार्जशीट प्रमाणेच तेव्हा पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर असलेल्या 9 जून 2012 बातमीनुसार सिद्दीकीच्या मृत्यूनंतर एक अशी थेरी फिरत होती की मोहोळची दगडूशेठ गणपतीवर श्रद्धा होती.
सिद्दिकीनं तिथंच स्फोट घडवण्याचा प्रयत्न केल्यामुळं मोहोळच्या डोक्यात त्याच्याबद्दलचा राग होता. यातूनच त्यानं भालेरावच्या मदतीनं सिद्दिकीचा खून केला. याच बातमीमध्ये इंडियन मुजाहिदीननंच हा खून घडवून आणल्याची शक्यता लिहिली होती, जी पुणे पोलिसांनी साफ फेटाळून लावली. तर इंडिया टुडेच्या 10 जून 2012 बातमीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं असं सांगण्यात आलं होतं की सिद्दिकी येरवडा जेलमध्ये आल्यापासून त्याच्यात आणि मोहोळ भालेरावमध्ये बाचाबाची झाली होती. हत्येच्या दिवशी सिद्दिकीला आपल्याला पुन्हा दिल्लीला पाठवणार असल्याचं समजलं होतं. त्यामुळे त्यानं मोहोळ आणि भालेरावला तुम्ही फक्त पोकळ धमक्या देऊ शकता, मी इथून सुटणार आहे असं म्हणत टोमणा मारला. त्यामुळे चिडलेल्या मोहोळ आणि भालेरावनं त्याचा खून केला आणि देशविरोधी कारवाया करत असल्यामुळं त्याला मारल्याची कबुली पोलिसांकडे दिली. पण हा खून नेमका झाला कसा? तर बातम्यांमध्ये असलेल्या माहितीप्रमाणे तेव्हाच्या नियमांनुसार अंडा सेलमध्ये असलेल्या कैद्यांना सकाळी 10:15 ते 12 या वेळात सेलच्या बाहेर सोडायचं. यावेळी बाकीच्या कैद्यांना आतमध्ये बंदिस्त केलं जायचं. 8 जूनलाही अंडा सेलमधले कैदी बाहेर आले होते. मोहोळ आणि भालेरावच्या डोक्यात दगडूशेठ मंदिराबद्दल केलेलं वक्तव्य, धमक्या यामुळे सिद्दिकीबद्दलचा राग होताच. तो जेलमधून बाहेर पडायच्या आधीच त्याला संपवण्याच्या उद्देशानं ते सिद्दिकीच्या सेलमध्ये घुसले. दोघांनी सिद्दिकीला मारहाण केली आणि पायजम्याच्या नाड्यांनी त्याचा गळा आवळला, ज्यात सिद्दिकीचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी पायजम्याच्या नाड्या जाळल्या आणि त्याची राख संडासच्या भांड्यात टाकून दिली. त्यानंतर भालेरावनं अंडा सेलमधल्या दुसऱ्या कैद्याला आपण सिद्दिकीला मारल्याची माहिती दिली. त्याने ही गोष्ट पोलिसांना सांगितली. पोलीस सिद्दिकीच्या अंडा सेलमध्ये पोचले तेव्हा त्यांना त्याचा मृतदेहच दिसला. मग या गुन्ह्यात शरद मोहोळला शिक्षा झाली का? तर नाही. हा खटला कित्येक वर्ष चालला, पण ना कोणी प्रत्यक्ष दर्शी होते आणि ना पुरावे. त्यामुळं 2019 या खटल्यातून मोहोळ आणि भालेराव या दोघांची निर्दोष मुक्तता झाली. सिद्दिकीच्या खुनानंतर वातावरण मात्र चांगलंच तंग झालं होतं. एका बाजूला शरद मोहोळच्या नावाची चर्चा देशभरात झाली, मात्र जेल प्रशासनानं त्याचा येरवडा जेलमधला मुक्काम तळोजा जेलमध्ये आयसोलेटेड सेलमध्ये हलवला आणि कैद्यांच्या युनिफॉर्मला नाड्या नसतील असा नियमही काढला. त्यानंतर पुण्यात फरासखाना पोलीस स्टेशन बाहेर झालेल्या बॉम्बस्फोटावेळी हा स्फोट कतील सिद्दिकीच्या हत्येचा बदला म्हणून सिमीकडून करण्यात आला अशा बातम्या आल्या होत्या. पण हे वगळता या प्रकरणाची फारशी चर्चा होत नव्हती, जी झाली शरद मोहोळच्या भर दिवसा झालेल्या हत्येनंतर.